14 जानेवारी 1761 बुधवार मकर संक्रांतीचा दिवस। याच दिवशी दिल्लीपासून 80 किलोमीटर लांब पानिपतमध्ये भारताचा इतिहास बदलणार होता। पानिपतमध्ये भारताच्या इतिहासातील सगळ्यात मोठे युद्ध होणार होते। हे युद्ध होणार होते मराठे आणि अफगाणिस्तानचा राजा अहमदशाह अब्दाली यांच्यात। ही लढाई फक्त मराठ्यांच्या स्वराज्यासाठी नाही तर पूर्ण भारतावर कोणाचे राज्य असेल यासाठी लढली गेली। 18व्या शतकातील हे ते दिवस होते जेव्हा मुघल दिल्लीचे बादशाह तर होते पण त्यांची सत्ता फक्त लाल किल्ल्यापर्यंतच मर्यादित होती। मराठ्यांनी मुघलांची ताकद फक्त दिल्लीपर्यंतच ठेवली होती। त्यावेळेस राजस्थानमध्ये राजपूत, विजयनगर, अवध, मेवाड अशी छोटी छोटी राज्य होती पण सगळ्यात मोठी ताकद होती ती म्हणजे मराठ्यांची। आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये बहुतेक ठिकाणी निजामाचे शासन होते। मराठ्यांनी 1760 मध्ये निजामाला हरवले होते पण त्याच्या अगोदरच 1758 मध्ये मराठ्यांनी आपले वर्चस्व दिल्ली, अवध, रोहिलखंडाबरोबरच पंजाब पर्यंत पसरवले होते। मराठे अगदी सिंधू नदीच्या पुढे आत्ताच्या पाकिस्तानातील अटकेपर्यंत पोचले होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलेले संपूर्ण भारतावर मराठ्यांचे राज्य हे स्वप्न आता पूर्ण होत आहे असेच दिसत होते। त्यावेळेस मराठ्यांचे राज्य पेशवे बाजीराव यांचा मुलगा बाळाजी बाजीराव यांच्या हातात होते। बाळाजी बाजीराव यांनी आपला मुलगा विश्वासराव याला दिल्लीच्या सिंहासनावर बसवायचे ठरवले होते। आता फक्त नावापुरतेच दिल्लीवर मुघलांचे राज्य राहिले होते। 1758 मध्ये पंजाबवर केलेल्या आक्रमणानंतर लाहोर जिंकून मराठ्यांनी अहमदशाह अब्दालीचा मुलगा तैमूरशाह दुर्रानी याला पळवून लावले होते आणि याच कारणामुळे अहमदशाह अब्दाली भारतावर आक्रमण करण्याच्या तयारीत होता। सगळ्यात पहिल्यांदा त्याने पंजाबच्या त्या भागावर आक्रमण केले जिथे मराठी फौजा कमी प्रमाणात होत्या। त्यावेळेस मुघल शासक दोन्ही भागात वेगळे झाले होते, एक ते जे भारतातील मुस्लिम होते आणि दुसरे ते जे भारताबाहेरून येऊन भारतावर राज्य करत होते। मराठे भारतातील मुस्लिमांच्या बाजूने होते, बाहेरील मुस्लिम शासक यांना कोणाची तरी मदत हवी होती। ती मदत अहमदशाह अब्दालीकडून त्यांना भेटली। अहमदशाह अब्दालीने पंजाब, काश्मीर आणि मुलतानवर कब्जा मिळवून दिल्लीच्या राजकारणात शिरायला सुरुवात केली। मराठ्यांना फक्त अहमदशाह अब्दालीलाच हरवायचे नव्हते तर बंगालमधील वाढणाऱ्या ब्रिटिशांची ताकद सुद्धा कमी करायची होती। जर हे झालं असतं तर इंग्रजांनी 150 वर्ष भारतावर राज्यच केलं नसतं। नावापुरतेच काही मुघल शासक मराठ्यांबरोबर होते। दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांपासून मराठ्यांचे राजपुतांबरोबर चांगले संबंध होते पण 1750 मध्ये मराठे राजपुतांमधील भांडणात लक्ष घालायला लागले आणि कोणाची तरी एकाचीच बाजू घ्यायला लागले, त्यामुळे त्यांना राजपुतांचा विरोध व्हायला लागला। त्या काळात राजा सूरजमल मराठ्यांचा कट्टर समर्थक होता पण जेव्हा त्याने दिल्लीचा गव्हर्नर बनायची इच्छा सर्वांसमोर मांडली तेव्हा मराठ्यांनी त्याला सोडून शिजाउद्दौला निवडलं आणि या कारणामुळेच राजा सूरजमल मराठ्यांच्या विरुद्ध झाला। शिजाउद्दौलाची बाजू घेण्याची दोन कारणे होती, एक तर त्याच्याकडे 50,000 घोडदळ होते आणि दुसरे कारण म्हणजे शिजाउद्दौला शिया मुस्लिम होता। तो अफगाणी सुन्नी मुसलमानांच्या बाजूने कधीच जाऊ शकणार नव्हता पण मराठ्यांचा हाच अंदाज चुकला कारण जेव्हा अब्दालीच्या इस्लामिक एकतेला सहमत होऊन तो अब्दालीला जाऊन मिळाला। 14 एप्रिल 1760 या दिवशी मराठी सेना सदाशिवभाऊंच्या नेतृत्वाखाली पुण्यावरून दिल्लीला निघाली। पुण्यावरून निघताना मराठी सैन्यामध्ये 50,000 पायदळ होते। पुढे जाताना जसजशी मराठ्यांना आपल्या सहकाऱ्यांची साथ मिळाली तस तशी मराठ्यांची सेना सुद्धा वाढत गेली। इब्राहिम खान गार्दीकडून सुद्धा मराठ्यांना चांगले सहकार्य मिळाले। गार्दीकडे सुद्धा 8,000 सैन्य होते जे की बंदुका चालवण्यात तरबेज होते आणि गार्दीकडे 200 चांगल्या प्रकारच्या बंदुका आणि तोफा सुद्धा होत्या। मे आणि जून मध्ये मराठे जेव्हा आग्र्याला पोहोचले त्यावेळेस मराठी सैन्यामध्ये मल्हारराव होळकर, जानकोजी शिंदे हे सुद्धा सामील झाले होते। त्यानंतर मराठी सैन्य जेव्हा दिल्लीला पोहोचले त्यावेळेस मराठी सैन्य साधारण 2 लाख झाले होते। दुसरीकडे दिल्लीमध्ये मराठ्यांचे वाईट बघणारे भरपूर लोक होते। त्या लोकांना मराठ्यांचे वाढणारे साम्राज्य पाहवत नव्हते। त्याचाच फायदा घेऊन छोटस राज्य असलेल्या नदीफ खानने अहमदशाह अब्दालीची साथ द्यायचे ठरवलं। खरी गोष्ट तरी ही होती
की अहमदशाह अब्दालीला फक्त भारतालाच लुटायचे नव्हते तर दिल्लीच्या सिंहासनावर बसलेल्या मुघलांना खाली उतरवून त्याला दिल्लीचे सिंहासन घ्यायचे होते। 14 जानेवारी 1761 ला मकर संक्रांतीच्या दिवशी दोन्ही सेना पानिपतच्या मैदानात समोरासमोर होत्या। इब्राहिम खान गार्दीच्या तोफा आणि बंदुकांनी युद्धाच्या मैदानात हाहाकार माजवला होता, पण संध्याकाळ होताच युद्धाची स्थिती पूर्णपणे बदलली होती। दोन्ही पक्षाचे मिळून 40,000 सैन्य मारले गेले होते। विश्वासराव यांच्या बरोबर जसवंत पवार असे मोठे मोठे युद्धा काळाच्या आड गेले होते। हे युद्ध इतके मोठे होते की या युद्धामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक परिवारातील एक योद्धा मारला गेला। तुम्ही विचार करत असाल अब्दालीच्या सैन्यामुळे मराठे हरले असतील, तर असं नाही। मराठ्यांना अब्दालीच्या सैन्याने नाही तर त्यांच्या नियोजन आणि त्या दिवसात असणाऱ्या थंडीमुळे हार पत्करावी लागली। पानिपतचं वातावरण मराठी सैन्याला माहीत नव्हतं, त्यामुळे मराठी सैन्य साधी कपडे घालून मैदानात उतरले होते। या उलट अब्दालीला तिथल्या वातावरणाची पूर्णपणे माहिती होती, त्यामुळे त्याने आपल्या सैन्याची थंडीपासून वाचण्यासाठी पूर्ण व्यवस्था केली होती। विश्वासराव याला गोळी लागली। कोणताही विचार न करता सदाशिवभाव आपल्या हत्तीवरून उतरून घोड्यावरती विश्वासरावांच्याकडे गेले आणि त्यामुळेच सदाशिवभाव हत्तीवर दिसले नसल्यामुळे मराठी सेनेला वाटले भाऊंना वीर मरण आले आणि याच कारणामुळे मराठी सेना घाबरली। या उलट अब्दालीची सेना अजून जोशाने युद्धामध्ये उतरली आणि काही वेळानंतर मराठे युद्ध हरले।